नमस्कार, मी प्राची साळुंखे, महामुंबई या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. आता 10 वाजलेत आणि गेल्या 9 तासांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणी ही चौकशी सुरू आहे. या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. दुपारी 12 वाजल्यापासून ईडी अनिल देशमुखांची कसून चौकशी करत आहे. ईडीने 5 समन्स बजावल्यानंतर अखेर अनिल देशमुखांनी चौकशीला हजेरी लावली. ईडीकडून अनिल देशमुखांचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे. या चौकशीनंतर अनिल देशमुखांच्या अडचणी आणखीन वाढणार का हे आता बघावं लागणार. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, अतिशय महत्त्वाची अपडेट, ती म्हणजे गेल्या 9 तासांपासून देशमुखांची चौकशी सुरू आहे. काय अधिक माहिती समोर येत आहे? प्राची, आपण जर पाहिलं असेल तर आता चौकशीला जवळपास 10 तास पूर्ण झालेले आहेत आणि आताही अनिल देशमुखांची चौकशी सुरू आहे. सकाळपासून आपण जर पाहिलं असेल तर मुंबईची आपल्याला ईडीची टीम अनिल देशमुखांची चौकशी करताना पाहायला मिळत होत्या आणि गेल्या तासाभरापूर्वी जे ईडीचे प्रमुख अधिकारी आहेत सत्यव्रत, हे आपल्याला ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे सत्यव्रत वरिष्ठ अधिकारी असतील आणि मुंबईची टीम असतील, हे दोघेही मिळून संयुक्तरित्या आपल्याला अनिल देशमुखांची प्रामुख्याने चौकशी करताना पाहायला मिळतात. पहिला आरोप जो अनिल देशमुखांवरती गंभीर करण्यात आला, जे एनआयच्या कस्टडीमध्ये आहेत, सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांवरती आरोप केला की अनिल देशमुखांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी कलेक्शन केलं जात होतं. दुसरा जो गंभीर आरोप करण्यात आलेला आहे तो मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केलेला आहे. आणि त्यानंतर अनिल देशमुखांचे जे दोन प्रमुख सहकारी होते, एक म्हणजे मुकुंद आणि दुसरे म्हणजे पालांडे, ह्या दोघांनाही ईडीने अरेस्ट केली. त्यानंतर त्यांच्या जबाबमध्ये देखील अनिल देशमुखांचं नाव समोर झालेलं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणातील मुख्य कल्प्रिट म्हणून अनिल देशमुख यांना पाहिलं जात होतं आणि त्यांच्या चौकशीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून ईडी अनिल देशमुखांना समन्स पाठवताना पाहायला मिळत होतं. अनिल देशमुखांचं मुंबई कार्यालय असेल, मुंबई निवास असेल, नागपूर निवास असेल, प्रत्येक ठिकाणी जाऊन ईडीने छापा मारला, त्या ठिकाणी माहिती घेतली, मात्र अनिल देशमुख आपला फरार असल्याचं पाहायला मिळत होतं. अनिल देशमुखांनी स्वतःच्या बचावासाठी हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल या दोन्ही ठिकाणी आपल्याला दार ठोठवताना पाहायला मिळालंय. मात्र सर्व ठिकाणी अनिल देशमुखांना अपयश आलं आणि शेवटी अनिल देशमुखांना आज ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहावं लागलं. जेव्हा अनिल देशमुख सकाळी ईडी कार्यालयामध्ये दाखल झाले, त्यानंतर त्यांनी एक व्हिडिओद्वारे माहिती देखील प्रसारमाध्यमांना दिली की मी आता ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेलो आहे, चौकशीला सामोरं जातोय. मात्र आज ईडीची जर अनिल देशमुखांकडून संपूर्ण चौकशी झाली नाही तर उद्या ईडी आपल्याला अनिल देशमुखांना चौकशीसाठी पुन्हा बोलवू शकते किंवा अनिल देशमुख प्रकरणामध्ये ईडीकडून मोठी कारवाई केली जाते. यापूर्वीचा आपण जर इतिहास पाहिला असेल तर ईडी कार्यालयामध्ये ज्या अनेक राजकीय व्यक्तींना बोलवण्यात आलं होतं, त्यांची जवळपास 10 ते 11 तास त्यांची चौकशी करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. मात्र छगन भुजबळ प्रकरणामध्ये आपल्याला ईडीकडून जरा वेगळे चौकशी पाहायला मिळाली होती आणि त्यांना मध्यरात्री आपल्याला अटक करताना पाहायला मिळत होती. मात्र अनिल देशमुख प्रकरणामध्ये नेमकं ईडीकडून काय केलं जाते ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की आज गेल्या 4 महिन्यांपासून जे नॉट रिचेबल होते ते रिचेबल झालेले आहेत. मात्र आज 10 तासांच्या चौकशीमध्ये अनिल देशमुखांकडून सर्व माहिती मिळते का किंवा त्यांना चौकशीसाठी अधिक कालावधी लागणार आहे का ते आपल्याला पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र ईडी कार्यालयाच्या बाहेर प्रसारमाध्यमांची मोठी गर्दी आहे. मात्र ईडीचे कोणतीही अधिकाऱ्यांनी अजूनही प्रसारमाध्यमांशी कोणताही आपल्याला खुलासा केलेला नाही, त्यामुळे अजून काही वेळात आपल्याला वाट पाहावी लागेल की ईडी अनिल देशमुखांसंदर्भात नेमकी काय कारवाई करते. बिलकुल, अखेर एकूण 5 वेळा समन्स बजावल्यानंतर अखेर आज देशमुख दुपारी 12 वाजता ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि आता 10 तास उलटून गेलेले आहेत, मात्र अजून तरी या चौकशीतून काय गोष्टी समोर येत आहेत ते समोर आलेलं नाही आहे. धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. दरम्यान अनिल देशमुख यांच्या चौकशीनंतर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. नेमक्या या प्रतिक्रिया काय आहेत आपण पाहूयात. आज मी स्वतः ईडीच्या ऑफिसमध्ये स्वतः इथे हजर झालेलो आहे. आपल्याला माहित आहे की मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. ज्या परमवीर सिंगांनी माझ्यावर आरोप केलेत ते परमवीर सिंग आज कुठे आहेत, ज्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये येत आहेत, ज्या बातम्या प्रसारमाध्यमामध्ये येत आहेत, त्यानुसार परमवीर सिंग भारत सोडून पळून गेले परदेशात, अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. त्याचा जो सहकारी आहे
एपीआय सचिन वसे त्यांनी सुद्धा परमवीर सिंह यांच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले. आज सचिन वसे खुनाच्या आरोपामध्ये तुरुंगात आहे. सचिन वसे एपीआय याच्या पहिले सुद्धा अनेकदा तुरुंगात होता. मी गृहखात्याचा गृहमंत्री असताना सचिन वसेला सरकारी नोकरीतून काढण्याची प्रक्रिया चालू केली आणि त्याला सरकारी नोकरीतून काढल्यानंतर त्यांनी माझ्यावर आरोप केले. अशा या परमवीर सिंह आणि सचिन वसे सारख्याच्या आरोपावर माझी जी चौकशी होते आहे, माझ्या परिवाराला जो त्रास दिला जात आहे त्याच्याबद्दल मला अतिशय दुःख आहे. दरम्यान अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात आज दाखल झाले, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत ते देखील आपण पाहूयात. त्यांनी प्रयत्न केले, त्यांना ज्या ज्या नोटीस आल्या त्याला प्रतिवाद करण्यासाठी ते वेगवेगळ्या कोर्टामध्ये गेले, परंतु एकूण असं दिसतं की कोर्टाचं म्हणणं असं आहे की त्यांनी दाखल व्हावं आणि ईडीच्या समोर जे आहे आपली बाजू मांडावी त्यासाठी ते दाखल झाले असते. अनिल देशमुख आता ईडी कार्यालयामध्ये हजर झाले, आतापर्यंत का हजर झाले नाही हा प्रश्न, आता का झाले प्रश्न, आणि ईडीचा मी काय अधिकारी नाही, आता ईडी काय करायचं त्यांचं ठरवेल. आखिरकार अनिल देशमुख को ईडी के दफ्तर आना पड़ा, आए स्वयं की गाड़ी में बैठकर अब वापस तो ईडी की पुलिस कस्टडी में ही रवानगी होगी. 100 करोड़ का हिसाब देने के लिए 100 दिन तो ईडी कस्टडी में रहना ही पड़ेगा, जेल में जाना ही पड़ेगा. मुंबईतील ड्रग्स पार्टी प्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मुंबईतील नद्यांसाठी जे गाणं तयार करण्यात आलं होतं ते गाणं मोफत करण्यात आलं होतं असा दावा अमृता फडणवीस यांनी केलाय. नवाब मलिक यांच्या आरोपानंतर अमृता फडणवीस यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन आरोपांना उत्तर दिलं. आज जे प्रेमापोटी काम करतात त्यांनाच लात मारली जाते. जो सोशल ऍक्टिव्हिटीज आहे जिला किंवा त्या रिव्हर मॅचच्या लोकांना एक पॉलिटिकल ॲम्बिशन नाही आहे त्यांच्या मागे पडलं जातं. हे कोणतं राजकारण आहे? तुम्हाला जे राजकारण करायचं आहे, तुम्हाला बिगडे नवाब व्हायचं आहे, तर तुम्ही बिगडे नवाबची जी एनर्जी आहे ते सुधरेवे नवाब मध्ये कन्वर्ट करा, तरच आपला महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो, नाहीतर आपलं खरं नाही आहे. आणि हे सगळे सवाल तुम्हाला विचारावे लागतील या बिगड्या नवाबला किंवा त्यांच्या बॉसला किंवा त्यांच्या सुपर बॉसला. आमच्या सारख्या लोकांच्या जे एफर्ट्स आहेत त्याच्यामुळे निघालेत आणि आम्हालाच मागे ओढलं जातं. मला मी परत सांगते, माझ्यावर तुम्ही जे आरोप करताय आणि माझ्या थ्रू देवेंवर, आम्ही दोन वेगळ्या आयडेंटिटीज आहोत. आय एम अ थर सोशल वर्कर, बँकर अँड अ सिंगर. आय मेंटेन दिस आयडेंटिटी. जर माझ्या अंगावर कोणी आलं तर मी त्याला सोडणार नाही, कारण मी खऱ्याचा साथ नाही सोडत आणि खोट्याला साथ देणाऱ्याला पण नाही सोडत. आता वळतो एका महत्वाच्या बातमीकडे. आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळ अद्याप सुरूच आहे. आता 5व्यांदा आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झालाय. या प्रकरणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहिलं. पेपर फुटीनं राज्याचा कारभार चव्हाट्यावर आलाय, तेव्हा विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तरी दरकाळी फोडावी असं चित्रा वाघ यांनी आदित्य ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. या पत्रात त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केलेत. न्यासा एजन्सीची चौकशी का लावली नाही? एजन्सीला ब्लॅकलिस्टमध्ये का टाकलं नाही? एजन्सीला परीक्षा घेण्याचा अनुभव नसताना देखील कंत्राट का दिलं? एमपीएससी सारखी विश्वासार्ह संस्था असताना न्यासा एजन्सी का निवडली? असे प्रश्न उपस्थित त्यांनी केलेले आहेत. खरं तर 4 वेळा हेच लागूनही पुन्हा 5व्यांदा परीक्षा घेण्याची जबाबदारी त्याच एजन्सीकडे कशी काय दिली जाऊ शकते असा संशयही आता व्यक्त केला जातो आहे. आपण राज्यभरातील विद्यार्थ्यांचा आक्रोश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवाल आणि वाघ दरकाळी फोडू शकतो हे दाखवून द्यावं असं आवाहन चित्रा वाघ यांनी केलं.
तर आता वळतोय पुढे. एसटी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कामबंद आंदोलन केलं, मात्र पालघर विभागात सर्व आगारात सेवा सुरू आहेत. असं असताना महाराष्ट्र बंदच्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांनी उद्या आपण आगार बंद करू असा व्हॉट्सअप मेसेज केला होता. या एका मेसेजमुळे वरिष्ठांनी सेवा समाप्त करण्याची धमकी दिल्याने कर्मचारी संतापलेत आणि त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी, पाहूया. दिवाळीच्या ऐन सणामध्ये अनेक कर्मचारी संपावर गेलेले आहे, मात्र पालघर जिल्ह्यात डेपो जे आहे सुरू ठेवण्यात आलेले आहे, कारण त्यालाही तसंच आहे. या प्रशासनाकडून त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्याची धमकी दिली जाते. माझ्यासोबत एक चालक आहेत, त्यांच्यासोबत काय झालंय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर सांगा, काय सांगाल? सर गुरुवारी अख्खा महाराष्ट्र पेटला होता साहेब, तरी आमचा सफाळे आगार दुपारपर्यंत चालू होता साहेब, आणि त्या दिवशी मी ड्युटी सुद्धा केलेली साहेब, फार नाईलाजाने केली साहेब. मग साहेब शुक्रवारी म्हणजे आमचा व्हॉट्सअपचा एक ग्रुप आहे साहेब, एक सफाळे म्हणजे आगारापुरता मर्यादित, त्याच्यावर सगळे लोक चॅटिंग करत होते, कमेंट करत होते. मी एक छोटीशी फक्त चॅटिंग केली साहेब की उद्या सकाळी आपण 4 वाजता सगळे डेपोत हजर राहू आणि डेपो आपण बंद ठेवू बा म्हणून. तर मला 25-30 लोकांनी कमेंट पण केली साहेब. त्यानंतर मग फार दुसऱ्या लोकांनी नको ती कमेंट केलेली, नको ती की बुवा अशी लाज वाटायला पाहिजे किंवा बांगड्या भरायला पाहिजे किंवा यांचे XYZ असे तसे म्हणून भरपूर कमेंट केलेली घाणघाण. तर साहेब मला साहेब मग शुक्रवारी तर कोणी आलंच नाही, डेपो सुरळीतपणे चालूच केला, कारण की ते म्हणले बुवा कारवाई होईल असं तसं म्हणून. मग माझा ऑफ होता साहेब, मग मी झोपलो 7:30-7:45 सकाळी उठलो तर साहेब मग मला ड्युटीच लावली नाही साहेब शनिवारची. मी बोललो साहेबांना भेटायला, आमचे हेमंत जाधव साहेब म्हणून DM साहेब आणि आमचे AT आहेत सनी जोशी साहेब म्हणून. मग ते म्हणले तू डिश साहेबांना भेटायला जा. म्हटलं साहेब माझा गुन्हा काय की तू व्हॉट्सअपवर चॅटिंग केली असं तसं म्हणून. म्हटलं साहेब अख्ख्या गावाने केली, म्हटलं अख्ख्या सफाळे आगाराने केली. मला म्हणले की बा तू मला प्रश्न नको विचारू, तू DC साहेबांना जाऊन भेट. साहेब मी शनिवारी DC साहेबांना भेटायला गेलो तर DC साहेब नव्हते साहेब, काही कारणास्तव ते कुठं बाहेर दौऱ्यावर गेले ते बा डेपोंना भेट द्यायला. तिथे गेल्यानंतर मला आमचे DTO साहेब भेटले साहेब, माननीय आशिष चौधरी साहेब. ते म्हणले भाऊ तुमची आता सेवा समाप्ती होऊ शकते बा, कारण की आमच्याकडे तेवढं लेट GR आलेलं आहे बा. विजय देसाई, News 18 लोकमत, नाला सोपारा. तर इकडे दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलंय. एसटीवर प्रवाशांचा विश्वास आहे, तो विश्वास जपणं गरजेचं आहे. प्रवाशांसोबत असलेली नाळ तुटू देऊ नका असं आवाहन अनिल परब यांनी केलंय. सुधारित महागाई आणि घरभाडे भत्त्यासह ऑक्टोबरचं वेतन दिवाळी भेटीसह खात्यावर जमा करण्यात आलंय. राहिलेल्या मागण्यांसंदर्भात एसटी महामंडळ सकारात्मक आहे, यावर दिवाळीनंतर चर्चा करण्यात येणार असल्याचं परब यांनी स्पष्ट केलंय. बातमी आहे उल्हासनगरमधून. उल्हासनगरमधील कॅम्प नंबर 3 मधील गुरुदेव एंटरप्राइजेस या ठिकाणी अन्न औषध प्रशासनाने धाड टाकली आहे. या ठिकाणी बर्फी बनवण्यासाठी वापरण्यात येणारं तब्बल 900 किलोंचं साहित्य जप्त करण्यात आलंय. दुकानाच्या गाळ्यात 900 किलोंच्या अनेक गोण्यांवर कोणतीही माहिती नसणाऱ्या साहित्याची साठवणूक करण्यात आली होती, त्यामुळे अन्न औषध प्रशासनाने या वस्तूंचं नमुने घेतलेत. आता हा सगळा माल गुजरातमधून आल्याचं अन्न औषध विभागाच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलंय. विविध प्रकारचा स्वीट हलवा, रिच स्वीट डिलाईट, डेलिशियस स्वीट अशा प्रकारचा जवळपास 3 ते 3,500 किलो इतका अन्नपदार्थाचा साठा आढळून आला. त्यापैकी डेलिशियस स्वीट या अन्नपदार्थाच्या पॅकेटवर कोणत्याही प्रकारचं लेबल नसल्यामुळे सदर अन्नपदार्थाचे 30 गोण्या, एका गोणीमध्ये 30 किलो माल आहे, 10-10 3-piece bag आहेत, असा 900 किलो माल आम्ही जप्त केला आहे. त्यामधून 2 किलो सॅम्पल आम्ही तपासणीसाठी घेतलेलं आहे. दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झालेली पाहायला मिळते. बाजारपेठाही सजलेल्या दिसत आहेत, मात्र मुंबईसह देशभरातल्या बाजारपेठांमध्ये तिथून जिथून पणत्या दिवे शोभेच्या वस्तू विक्रीसाठी आणल्या जातात अशा मुंबईतल्या एका ठिकाणाविषयीचा पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. मुंबईतल्या धारावी कुंभारवाड्यामध्ये सध्या तयारी सुरू आहे ती आपली दिवाळी दीपमय होण्यासाठीची. घराघरातले कलाकार
दिवाळीनिमित्त बाजारात येणाऱ्या दिवे पणती आणि शोभेच्या वस्तूंवर शेवटचा हात फिरवतात. सगळे फेस्टिवल आले तर वेगळे वेगळे कारीगर असते आणि नंतर ते फेस्टिवल गेलं ना की नवरात्री बसली ना तेव्हापासून आम्ही लोक दिवाळी करते. आमच्यामध्ये एक महिना असते पण पावसानं आला ना तेव्हापासून आम्ही दिवाळीची तयारी करते. तर सगळं इथे सगळं वेगळं वेगळं धंदा आहे. बारकून येणार कलर करणार हे सगळं वेगळं आहे. आमच्या दिवाळीचे फेस्टिवल हे वेगळं आहे. सगळं पंती हे सगळं साधं मटकीचे आम्ही लोक करते. पारंपरिक पद्धतीनं सणासुदीआधी वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याची कुंभारवाड्यातली ही परंपरा 100 वर्षांहूनही जुनी आहे. एक छोटी पणती किंवा दिवा बनवायसाठी साधारणतः 3 ते 4 कारागीर मेहनत घेत असतात आणि असं हजारो पणत्या आणि दिवे इकडचं एक कुटुंब बनवतं ज्यांच्या मेहनतीमुळे आपण दीपोत्सव साजरा करतो. हाताने कलाकुसर केलेल्या या वस्तूंना स्थानिक बाजारपेठेसोबतच देश विदेशातही मोठी मागणी असते. लंडन, US, UK, अमेरिका सब जगह पे ऑल ऑफ इंडिया एक्सपोर्ट का बोले हम लोग इतना पैकेट चाहिए तुम लोग को वो हिसाब से बना के लोग देना पड़ता. हम लोग खुद का मैन्युफैक्चरर है. मुंबई सारख्या शहरात सध्याच्या या डिजिटल काळात सुद्धा या कारागिरांनी पारंपरिक कलाकुसरीची ही परंपरा अजूनही जिवंत ठेवली आहे. गेली 2 वर्ष कोरोनामुळे आर्थिक झळ सोसलेल्या या कारागिरांच्या हाताला काम मिळाल्यामुळे यंदा त्यांची ही दिवाळी आपल्यासोबत अधिक तेजोमय होणार आहे. रोहन, News 18 लोकमत, मुंबई. इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतो. तुम्ही पाहत रहा महामुंबई. लोक काय करू शकतात याबद्दल समुदायांशी बोलेल या उद्देशाने हा मोर्चा काढलेला आहे. सुमारे 10,000 पोलीस अधिकारी येत्या आठवड्यात COP 26 स्थळाच्या आजूबाजूला परिसरामध्ये गस्त घालणार आहेत आणि स्कॉटलंडच्या बाहेरील सैन्यानं संख्या वाढवण्यासाठी तयारी देखील केली आहे. जपानी मतदार आज राष्ट्रीय निवडणुकीमध्ये मतदान करतायत. जपानचे नवे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासाठी पहिली मोठी परीक्षा मानली जाते कारण बहुमत मिळवण्यासाठी किशिदा यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. जपानच्या संसदेतील कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृह मिळून फुशियो किशिदा यांना 465 जागा मिळवणं गरजेचं आहे. किशिदांच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाला काही जागा कमी पडण्याची शक्यता वाटते परंतु कितीही किशिदा यांच्या सहकारी पक्षांच्या मदतीनं आवश्यक असलेलं बहुमत मिळवण्याची शक्यता आहे आणि जपानचे सध्याचे पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि त्यांचे प्रभावशाली पूर्ववर्ती शिंजो आबे यांच्या पाठोपाठ पक्षाचं नेतृत्व जिंकल्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी फुमियो किशिदा यांची पंतप्रधानपदी निवड झाली आहे आणि त्यांची बहुमताची औपचारिकता मात्र नियमानुसार पूर्ण करावीच लागेल. पेरू आणि बोलिव्हियाच्या राष्ट्रपतींनी शनिवारी बोलिव्हियन राजधानी ला पाज इथे विविध विषयांवर द्विपक्षीय सहकार्याबद्दल चर्चा केली. यानंतर दोन्ही देशांमध्ये पर्यावरण, ऊर्जा, वाणिज्य आणि सुरक्षा या विषयांबद्दलच्या विविध सामंजस्य करारांवरती स्वाक्षरी करण्यात आली. पेरूचे अध्यक्ष पेड्रो कॅस्टेलो म्हणाले की आमच्यामध्ये झालेले हे करार परस्परांसाठी कायमची वचनबद्धता आहे. या करारामुळे पेरू आणि बोलिव्हियामधील संबंध अधिक मजबूत होतील. बोलिव्हियाचे अध्यक्ष लुईस आर्से म्हणाले की त्यांच्या सरकारला पेरूद्वारे बंदरविषयात काम करण्यात रस आहे आणि याचा दोन्ही देशांना नक्कीच फायदा होईल. COP 26 शिखर परिषदेमध्ये सहभागी झालेले प्रतिनिधी आणि आंदोलक शनिवारी ग्लासगो इथे शनिवार रविवारच्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेच्या उद्घाटनापूर्वी एकत्र आले होते. पर्यावरणवादी गटांच्या आंदोलक COP 26 शिखर परिषदेसाठी रविवारपासून होणाऱ्या अनेक कार्यक्रमांच्या सरावासाठी स्कॉटिश शहरामध्ये गेले होते किंवा स्कॉटलंडमध्ये गेले होते आणि ग्लासगोमध्ये गेले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सुरू झाल्यापासून प्रथमच प्रत्यक्ष G20 शिखर परिषदेसाठी शनिवारी विविध देशांचे प्रतिनिधी रोममध्ये एकत्र आले होते आणि लगेचच G20 मध्ये असलेले किंवा सहभागी झालेले देशांचे प्रमुख हे ग्लासगोला रवाना झाले. जगातले G20 गटांचे सहभागी नेते शनिवारी रोममधील क्विरिनाले पॅलेस इथे इटलीचे अध्यक्ष सार्जिओ मॅटारेला आणि इटलीचे पंतप्रधान मारिओ द्रागी यांनी आयोजित केलेल्या भव्य डिनरसाठी आले होते. इटालियन यजमानांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल,
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांच्यासह इतर नेत्यांचं स्वागत केलं. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांची G20 शिखर परिषद कोरोना काळामध्ये प्रथमच प्रत्यक्ष रोममध्ये होतीय. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शनिवारी रोममधील G20 शिखर परिषदेदरम्यान ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची भेट घेतली. COP26 साठी स्कॉटलंडमधील ग्लासगो इथे जाण्यापूर्वी रोममध्ये जमलेल्या जगातील 20 मोठ्या अर्थव्यवस्थांच्या किंवा देशांच्या नेत्यांनी COVID-19 साथीच्या आजारादरम्यान आर्थिक पुनर्प्राप्ती आणि हवामान बदल या दोन मुख्य मुद्द्यांवरती चर्चा केली. प्रत्यक्ष भरलेली ही शिखर परिषद शनिवारी सुरू झाली आणि रविवारी ही सुरू आहे. G20 शिखर परिषदेसाठी शहरात बैठक झाल्यानंतर फ्राय